एका शुभेच्छा संदेशाचं वाचन करते. हा शुभेच्छा संदेश आहे महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून आलेला. शताजोशी व्यंगचित्रकार श्री द फडणीस हे 100व्या वर्षात पदार्पण करीत आहेत ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मी त्यांचे अभिष्टचिंतन करतो आणि निरोगी उत्तम आयुष्यासाठी त्यांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. वसुंधरा क्लब आणि कार्टुनिस्ट कंबाईन यांच्या वतीने या निमित्ताने त्यांचा हृदय सत्कार, व्यंगचित्रांचे प्रदर्शन, संवाद, व्याख्याने अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल 4 दिवसांच्या शीद 100 महोत्सवातून असणार आहे. मला वाटते हे आयोजन अत्यंत समर्पक आहे, त्यांच्या कार्याचा समग्र मागोवा घेणारे आहे, त्यांच्या कार्याला मानवंदना देणारे आहे. एक व्यंगचित्र हे समाजात अनेकांना आनंद देणारे असते, मार्गदर्शन करणारे असते, परखड भाष्य करणारे असते. ते जसे विनोदी असते तसेच मार्मिकसुद्धा असते. म्हणूनच माझ्या मते व्यंगचित्र हे जनभावना प्रतिबिंबित करणारे असते, त्यामुळेच त्याकडे अत्यंत सकारात्मकपणे पाहिले पाहिजे. महाराष्ट्राला तर आर के लक्ष्मण यांच्यासारख्यांची महान परंपरा आहे. मी या महोत्सवाला खूप खूप शुभेच्छा देतो. खरे तर या कार्यक्रमाला मला निमंत्रित करण्यात आले होते, पण अन्य बैठकांमुळे येणे जमणार नाही. श्री द फडणीस यांना पुन्हा एकदा शतायुषी वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. देवेंद्र फडणवीस.